हिवरखेडीतील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासह मुख्याध्यापकांची गरज आहे. हिवरखेड येथील सर्वात मोठी शाळा जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालय हे असून या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठीच आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नसून शाळेतील पूर्वीच्या मुख्याध्यापकांची बदली झाल्याने येथे अध्यापकही सुद्धा प्रभारी मुख्याध्यापक पद कुठलीही शिक्षक सांभाळत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत, परंतु आता कोणी मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण झाला आहे व या गंभीर प्रकाराकडे गावातील कुठल्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नसून या विषयाकडे अकोला जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष द्यावे व शालेय पोषण आहारासह नवयुक्त मुख्याध्यापक शाळेत कार्यरत द्यावे अशी मागणी येथील विद्यार्थी वर्ग करीत आहेत. आरासी न्यूज करता अर्जुन किरोडकर, हिवरखेड.